नागपूर लगतच रामटेक लोकसभा मतदारसंघ सुद्धा येतो. इथं सुद्धा 6 विधानसभा क्षेत्र आहेत. तिथं आपण जर पाहायला गेलं तर कोणत्या पक्षाचा विद्यमान आमदार कोणत्या टक्क्यानुसार तिथे काय टक्केवारी आहे तेही आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया. परत मी रामटेकच्या चर्चेसाठी आपल्याकडे येतो. रामटेकचा आपण टक्केवारीचा निकाल कोणाकडे जाणार ते पाहतोय. टक्केवारीनुसार विधानसभा क्षेत्र रामटेकचे पाहायला गेलं तर हिंगणा, कामठी आणि काटोल आहे. तिथं हिंगण्यामध्ये समीर मेघे भाजपाचे आमदार आहेत. 54.16% मतदान इथं झालंय. कामठीमध्ये टेकचंद सावरकर भाजपाचे आमदार आहेत. 58.69% मतदान झालं. काटोलमध्ये अनिल देशमुख राष्ट्रपतचे आमदार आहेत. 62.96% मतदान इथं झालंय. रामटेकमध्ये अविनाश जयस्वाल आहेत, जे अपक्ष म्हणून आहेत पण त्यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा दिलेला आहे. तिथं 66.49% मतदान झालं. सावनेरमध्ये आणि उमरेडमध्ये सध्या आमदार नाहीत, तिथं रिक्त आहेत. तिथली टक्केवारी मात्र आपल्याकडे आहे ती 61.3% सावनेरची, उमरेडमध्ये 67.16%. रामटेकच्या टक्केवारीचं गणित काय सांगते त्याबाबत सुद्धा हितेश मेश्राम आपल्याला अधिक माहिती देत आहेत. हितेश, आता आपण नागपूर लगत रामटेक जो लोकसभा मतदारसंघ आहे तिथल्या विधानसभा क्षेत्रातली टक्केवारी विभाजन जे आहे ते पाहिलं, इथलं गणित काय सांगते? कारण इथं काही दोन आमदार आहेत जे नाही आहेत, दोन विधानसभा क्षेत्रात सध्या आमदार नाही आहेत, त्याचा फायदा कोणाला होणार असं वाटतं? नक्कीच बघितलं गेलं तर उमरेड पासून आपण सुरुवात करूया. रामटेक लोकसभा मतदारसंघाचा विधानसभेचा जो क्षेत्र आहे तो उमरेड आहे आणि उमरेडमध्ये राजीव पारवे जे आहेत हे उमेदवार शिवसेनेकडनं आहेत आणि ते त्यांनी विधानसभा जेव्हा ते जिंकले होते त्यावेळेस 2019 मध्ये त्यावेळी ते काँग्रेसकडनं ते लढले होते आणि आता मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून त्यांना शिवसेनेकडनं जी आहे तिकीट मिळाली होती आणि त्या असं असतानाही देखील सगळ्यात जास्त रामटेकमध्ये या मतदारसंघात जे आहे आपल्याला जास्त म्हणजे 67.16% जे आहे आपल्याला मतदान इथे पाहायला मिळत आहे. याचाच जे समीकरण जे बघितलं गेलं तर कुठेतरी नाराजी जर काँग्रेस कार्यकर्त्यांकडनं किंवा काँग्रेस चाहत्यांकडनं जर बघितलं गेलं तर कदाचित असंही म्हणता येईल की हे जे समीकरण पलटू शकते हे कदाचित काँग्रेसकडे परत जाऊ शकते असंही चित्र इथे पाहायला मिळत आहे. कारण की नुकतेच राजू पारवे जे आहेत काँग्रेसमधनं शिवसेनेत गेले आहेत, त्याची नाराजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याचं कारण असं आहे कारण की तिथे मतदानाची जी टक्केवारी आहे ती आपल्याला जास्त पाहायला मिळाली आहे. त्यानंतर सावनेर हाही गड जो आहे काँग्रेसचा आहे, सावनेरमध्ये जे आहे सुनील केदार त्यांचा गड असल्यामुळे सावनेरमध्येही 61% जे मतदान झालेलं आहे म्हणजे वरवर एकंदरीत जर आपण आकडेवारी पाहतोय तर त्याच्या अनुषंगाने असं दिसतंय की काँग्रेसला इथं फायदा होऊ शकतो. या संदर्भातले अपडेट दिले त्याबद्दल धन्यवाद.